न्यूझीलंडमध्ये लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं होतं. त्याची कारणं शोधण्यासाठी तिथल्या शासनाने तज्ञांची एक समिती 1993 नेमली होती. या समितीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचं जैव रासायनिक विश्लेषण म्हणजेच बायोकेमिकल अनालिसिस केलं तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली. ती म्हणजे या सर्व रोगाचं कारण म्हणजे जर्सी, होल्स्टन फ्रिजियन, रेड डॅनिश या काऊचं दूध हे आहे. या संशोधनानंतर या विषयावर परत 97 वेळा विविध तज्ञांनी अभ्यास केला. सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्त्रज्ञांनी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय गायीचं दूध हे A2 प्रकारचं असून ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इतकंच नव्हे तर मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर इत्यादी विविध आजार दूर करण्याची त्यामध्ये क्षमता आहे. आणि भारतीय देशी गायीच्या तुपामुळे हृदयरोगाच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल दूर होतं तर गोमूत्रामुळे कॅन्सर बरा होतो. विचार करा, आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते. जे आधुनिक शास्त्रज्ञांना समजायला इतकी वर्ष लागली की देशी गायीचं दूध, तूप, गोमूत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षांपूर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कृष्णाला विषारी दूध पाजून मारायला पुतला नावाची राक्षसीण आली होती अगदी त्याच पद्धतीनं सध्या भारतीयांपुढे जर्सी, होल्स्टन फ्रिजियन या प्राण्यांच्या दुधाचं ओढवून घेतलेलं संकट आहे असं कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही. दुधावरील या संशोधनामुळे न्यूझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये जर्सी, होल्स्टन फ्रिजियन या प्राण्यांचं A1 दूध पिणं बंद केलं असून भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढलीय. इतकंच काय, तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दूध A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याचं बंधन आहे. खरं तर भारतातही दुधाच्या पिशव्यांवर त्यातील दूध हे A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकांनी करायला हवी. कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणून घेण्याचा ग्राहकांना कायद्याने पूर्ण अधिकार असतो. जसं तंबाखू सिगरेटच्या पाकिटावर त्याचं सेवन आरोग्यास घातक असल्याची सूचना लिहिली जाते अगदी त्याप्रमाणे भारतात मात्र या बाबतीत पूर्ण गोंधळच आहे. अजून आम्हाला दुधाच्या A1 आणि A2 यामधील फरकाचीच माहिती नाही. सर्वसामान्य जनतेला गायीचं दूध म्हणजेच काउ मिल्क या गोंडस नावाने जर्सी या घाणेरड्या प्राण्याचं रोगकारक A1 दूध विकलं जातं. सध्या लोकांना आपली खरी गाय कोणती आणि विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजेनासा झालाय. इतका की अगदी व्हॉट्सअपच्या स्माइलीज मध्ये देखील जर्सीचं चित्र दिलंय. त्याला आपण गैरसमजाने गाय समजतोय. देशी गाय आणि जर्सी हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. दोन्ही समोर ठेवून निरीक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचं दूध प्यायल्यामुळे मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलंय. अगदी लहान मुलांमध्ये देखील मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलंय. आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून महागडी औषधं घेतो तर दुसरीकडे गायीचं समजून जर्सीचं A1 दूध पितो. कसा बरं रोग बरा होणार आहे की नाही गोंधळ. गेल्या 40 वर्षांपासून म्हणजे विदेशातून जर्सी भारतात आणल्या तेव्हापासून भारतात मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आपल्या शास्त्रज्ञांनी श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचं विदेशी जर्सी प्राण्याबरोबर संकर करून भारतीय गायींचा वंश नासवला. त्यामुळे देशी गायींच्या 80 पैकी 57 जाती नामशेष झाल्यात आणि जर्सीचं रोगकारक दूध पिण्याची वेळ जनतेवर आली आहे. एकेकाळी देशी गायींच्या दुधाने समृद्ध असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचं दूध मिळणं अवघड बनलंय. देशी गायीचं तूप मिळणं तर फारच दुर्मिळ. तसंबसं राजस्थानातील पथमेळा या ठिकाणी शुद्ध देशी गायींचं जतन केलं जातंय. तिथल्या शुद्ध गायीचं तूप प्रयत्नपूर्वक मिळू शकतं ही त्यातल्या त्यात जमेची बाब. इतर देशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुद्ध स्वरूपात जोपासना केली आहे. ब्राझीलमध्ये 60 लक्ष शुद्ध भारतीय गीर गायी आहेत तर मूळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त 3000. ब्राझीलमध्ये भारतीय गीर गायीचं दिवसाचं दूध उत्पादन आहे 64 लिटर. असं असूनही आपले डोळे अजूनही उघडलेले नाहीत. भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सी बरोबर संकर करून त्यांचा वंश आपण नासून विषारी बनवत आहोत. हे असंच चालू राहिलं तर येत्या 5 वर्षात देशी गायी भारतातून नामशेष होतील असा इशारा तज्ञांनी भारताला दिलाय. मित्रांनो, आपल्या घरी विकत घेतलं जाणारं दूध
हे खऱ्या देशी गाईचं आहे की त्या नावाखाली जर्सीचं दूध आहे हे तपासा. देशी गाईच्या दुधाचं सेवन करून आरोग्य सांभाळा. तसेच बाहेर जेवताना पनीर चीज हे कोणत्या दुधापासून बनवलंय याची खात्री करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपा.